तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आहेत. त्यानंतर मॅडमना मी विनंती करतो की त्यांनी सेशन स्टार्ट करा. हा तर ऑनलाइन सेशन्स खूप मज्जा येत होती, त्याच्यामुळे सगळ्यांना बोलायचंय. ओके, जरी मास्क लावून असेल तरी बोलता येतं. ओके, कान उघडे, डोकं उघडे, कमी कोणाकोणाला लेक्चर ऐकायचं हात वर करा. अरे बापरे, माझं तर लेक्चर नाही, सॉरी माझं लेक्चर नाहीये. तुम्हाला लेक्चर द्यायचंय? हा खाली गेले. येस, गुड. अजून सोबत काय असते? नोटबुक असते. बरं, कशा ऑनलाईन मुळे आपण फायदा समजून घेऊ. फायदा एक्झॅक्टली काय फायदा? 12वी 5 झाली. म्हणत 90% च्या वर आले आणि सगळ्यांना सांगितले येस आय गॉट 90%. सगळ्यांनी व्हॉट्सअप कॉन्ग्रॅच्युलेशन, आम्हाला स्टार एकदम लॉकडाऊन हिरो बनले. असं झालं ना? बरं, याच्या सोबत तुला नोकरी कुठे मिळेल? या 12वीच्या पास झाल्यामुळे तुला नोकरी कुठे मिळेल? विचार नाही केला ना? नोकरी आवश्यक कोणाला आहे? हात तुला नोकरी पाहिजे नक्की. बरं, मार्क्स पाहिजे. त्याच्यावर नोकरी मिळेल का विचारते? मिळेल. जिथे राहील तिथे मिळेल. या पाहते, चल इकडे इंटरव्ह्यू. येस, कोणी असा इंटरव्ह्यू घेऊ शकतो? इसमें अटिट्यूड है. इकडे आता हे सगळ्यांच्या वतीने याचा इंटरव्ह्यू घेत आहे. तुझी कंपनी आहे आणि तू ह्याला विचारत आहे. तुझ्या कंपनीत एक जॉब आहे अवेलेबल. जॉब क्रिएट कर, तुझी कंपनीचं नाव क्रिएट कर. हा तुझ्याकडे इंटरव्ह्यूला आला. चला सुरू करा. हा एक मिनिट. हा आता मी ह्याला एक काम दिलं. याची फोटोग्राफीची प्रॅक्टिस सुरू झाली, राईट? फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी. ओके, विदाउट फीज मी तुला शिकवत आहे. अरे कसा काय अनुभव? 16 म्हणजे आता आला. लवकर लवकर 5 प्रश्न विचारायचे. 3 झाले, 4 झाले. कोणते कोणते पॉइंट पाहून आला? कंपनी चांगली, कंपनीचं नाव पण चांगलं. माईक पकड. हॅलो, काय नाही जॉब डिस्क्रिप्शन कळालं का तुला? 12वी 5 हक नाहीये की पुस्तकांमध्ये असे बुडून पडलेले आहेत. तुम्ही तुम्हाला प्रॅक्टिकल ट्रेनिंग मिळालंय, तुम्हाला लॅब्स मिळाले आणि खरंच विचार करा स्वतःवर. आज तुम्ही इंटरव्ह्यू समजून अप्लाय करायला पाहिजे. हे जोपर्यंत कळत नाही तुम्ही तुमचा रेझ्युमे समजू नाही शकणार, तुम्ही तुमचा रेझ्युमे लिहू नाही शकणार आणि इंटरव्ह्यू पास करू शकणार नाही. इंटरव्ह्यू इज नॉट रिलेटेड विथ स्पीकिंग स्मार्टली, नथिंग. तुमच्या आतमध्ये जर कॉन्फिडन्स असेल की मी हे काम करू शकतो, कोणताच इंटरव्ह्युअर तुम्हाला फेल करू शकत नाही. पण तुम्हीच जर आतून क्लिअर नाहीये की मला येते की नाही, तर मग काही नाही होणार. मग आता पापा हात पाय, अरे उसके सामने गए तो मेरे तो पैर ऐसे लटक रहे थे, है ना? होता है ना? आणि एक अजून इम्पॉर्टंट असते, सॅलरी. आज मी जॉब प्लेसमेंट वाल्यासोबत पण काम करते. 2 वर्ष झाले मी त्याच्यासोबत फक्त हे डिस्कस करत आहे की मुलांना जॉब का नाही मिळत. माझ्याकडे खूप रेझ्युमे येतात. फक्त हे समजून घ्यायसाठी मी त्याच्याशी नेहमी विचार. ऑब्व्हियसली जर तुम्ही अंडरस्टँड केलं तर तुम्हाला कळेल. आणि तुम्ही तुमच्यावर वर्कआउट करायचं आणि तुम्हाला काय करायचं आहे ते पेपरवर डिझाईन करत जायचं वेळोवेळी. तयार आहात? याच्यानंतर मला तुमच्या सगळ्यांची इतके सुंदर रेझ्युमे पाहिजे आहे की लोकांना वाटलं पाहिजे येस दिस इज द कॅन्डिडेट आय एम लुकिंग. आर यू रेडी टू वर्क आउट फॉर विथ मी? चलो ओके. तुम्हाला कोणती जॉब पाहिजे? आता झालं ना इंटरव्ह्यू. हा, कोणत्या टाईपची जॉब पाहिजे, किती सॅलरी पाहिजे आणि कोणत्या साठी पाहिजे, एवढंच लिहा. Thank you.
ऑप्शन्स आहे, काय काय ऑप्शन्स आहे, अपॉर्च्युनिटी मिळाली डान्स करायची, मला डान्स येत नाही, मला आवडत नाही, मी का बरं करू, ह्या थॉट्सनी तुम्ही थांबून गेले. अपॉर्च्युनिटी मिळाली पण एन्जॉय करू शकले नाही बिकॉज ऑफ यू ओनली, त्या ग्रॅब नाही करत, पकडत नाही आणि पकडली, त्याच्यासाठी टाळ्या. मी डान्स शिकवतो आणि माझ्या डान्स मध्ये हिपहॉप ब्रेक डान्स सगळे येतं आणि डान्सची फी 300 रुपये आहेत. यु आर डान्सिंग इन किरण किड्स अँड सक्सेसफुल डान्सिंग. कारण जर ह्या सेशन मध्ये मी 2 तासाच्या सेशन मध्ये जर हा डान्स ठेवलाय तर त्याचं काहीतरी एक रिझन आहे. नॉट नेसेसरी की आपल्याला प्रत्येकदा ते रिझन कळलं पाहिजे, पण विदाउट रिझन कोणतीच फॅकल्टी, कोणताच ट्रेनर, कोणतीच क्लास, कोणतंच कॉलेज काहीही करत नसतं. याच्याने तुमचे हात मोकळे झाले असते, तुम्हाला कळलं असतं की फॉलो मी म्हणजे एक्झॅक्टली काय फॉलो करायला पाहिजे. मी ब्लाइंडली काही काही गोष्टी फॉलो करायला पाहिजे तरच मी काहीतरी शिकणार. त्याला एक डिसिप्लिन आहे, ह्या ऍक्शन नंतर त्या, त्या ऍक्शन नंतर त्या, त्याच्यात काउंट आहेत. आणि त्या काउंट सोबत जेव्हा तुम्ही जाता तेव्हा 12वी पास आपोआप होते. करावं काहीतरी कारण आहे, राईट? तुम्ही जेव्हा टेक्निकली काम करता तेव्हा तुम्हाला नॉलेज लागतं की नाही, कोणत्याही पार्टला काय म्हणतात काय नाही, तर त्याच्यासाठी तुम्ही काय करता त्या पुस्तकाला वाचता आणि ते पुस्तक वाचल्याशिवाय त्या पार्टचं नाव कळत नाही. आणि नाही तर मग उलट पुलट होऊन, अरे आज क्लास में बड़ा मजा आया, क्या हुआ, अरे वो सर, वो सर ने एक को बताया उसका टूट गया रे, पूर्ण आयुष्य तुटेल. दुसऱ्यांचं तुटलेलं पाहायचं असेल तर, पण स्वतःचं जोडायचं असेल किंवा कोणाचं तुटलं असेल तर त्याला रिपेअर करायला, त्याला मदत करायला जर तुमचा हात गेला, तुम्ही 10 लोकांचं आयुष्य जोडाल, त्याच्यासोबत 10 पट तुमचा ग्रोथ, तुमची ग्रोथ होईल. तुम्हाला काय पाहिजे, काय पाहिजे, ग्रोथ पाहिजे. तर मग आता याच्या पुढे मी काही वर्कआउट म्हटलं तर करणार, इनिशिएट करणार, घेणार. आता डिझायनिंग करिअर मध्ये स्टेप्स आहेत, ओके, आफ्टर 10th, 11th, 12th ग्रॅज्युएशन, मास्टर्स, देन किंवा बिझनेस. बट हे काय, कुठे, कोणत्या स्ट्रीम मध्ये, कोणत्या इंडस्ट्री मध्ये, what are the things to find, search, start with. जर कन्फ्युज आहे तर मला काय जावं बघावं लागेल, कशावर विचार करावा लागेल. कोणी देणार आहे असं हातात, नाही हातात दिलेलं आवडेल, नाही, अरे नाही मला हा जॉब नाही आवडत, अरे मला हा बिझनेस नाही आवडत, मला हे काम नाही आवडत, मला बाहेर जायला नाही आवडत, पुष्कळ गोष्टी आहे. थिंक इट, मी या पद्धतीचा आहे, माझा स्वभाव असा आहे. तुम्ही घरच्यांना सांगता पण घरचे काय म्हणतात, अरे तुला करावं लागेल, तुझ्यावर जिम्मेदारी आहे. त्याच्याने काय होतं तुम्हाला, तुम्हाला त्रास होतो, कारण तुम्हाला जे पाहिजे ते करायला मिळत नाहीये, कारण तुम्ही क्लिअर नाहीये आणि कोणी समजून घ्यायला नाहीये, तुम्ही स्वतः समजून घेऊ नाही शकत आहे स्वतःला. तेव्हा तुम्हाला कोणाची गरज असते, करिअर काउन्सिलरची गरज असते, ज्याच्यात आपण एक करिअर क्लॅरिटी टेस्ट करतो आणि तुमच्या पर्सनॅलिटी ट्रेट्स काढतो. तुम्ही कुठे चांगले आहे, कुठे तुम्हाला तुम्ही वीक आहात, व्हॉट एव्हर, याच्यावर तुम्ही कधी वर्कआउट केला स्वतःच्या पर्सनॅलिटीवर विचार केला का? नाही, का नाही, कसे रिझन्स असतील का नाही? अच्छा, म्हणजे तुला असं वाटतं क्वालिफिकेशन झाल्यावर मी विचार करायला पाहिजे, ओके. करिअर मध्ये आता आपण सिम्पल जाऊ आधी, ओके, तुम्हाला बिझनेस कडे जायचं की जॉब कडे जायचं की दोन्ही पाहायचं आहे? बिझनेस आधी जॉब आणि मग बिझनेस मध्ये कोणाला जायचं आहे? मला वाटतं पहिले आपण जॉब करून त्या फील्ड मधला एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे, मग बिझनेसला सुरुवात करायचं. म्हणजे जॉब करत करत हळूहळू ते सुरू करायचं. माझा जॉब करत असणार, आपल्यातला आपल्याला त्यातलं नॉलेज येणार ना भरपूर. जॉब कोणत्या इंडस्ट्रीमध्ये करणार? सोलर ची. सोलर ची. सोलर मध्ये जॉब सोबत सोबत फ्रीलान्स म्हणतात ना त्याला, फ्रीलान्स म्हणजे स्वतःचा उद्योग सुरू करायचा आहे तुला, तर ते कसं सुरू करशील? व्यवस्थित करून दिल्याशिवाय कोणी तुम्हाला पैसा देणार आहे? नाही. आपल्याकडे पण कोणी जर येतो रिपेअरिंग करायला, अरे मोटरसायकलच घेऊ, तुम्ही सायकल घेऊन, मोटरसायकल घेऊन दुरुस्तीला जा. सेम थिंग,
जर तुम्ही सर्व्हिसेस तुमच्या क्वालिटी काम असेल आणि तुम्हाला नॉलेज असेल त्या कामाचं व्यवस्थित, तर तुमच्या जवळ ग्राहक हा स्वतःहून येईल. कसा येईल? रिलेशनशिप माउथ पब्लिसिटी. सॅटिस्फाईड कस्टमर इज द बेस्ट मार्केटिंग पॉलिसी. आता ह्याच्यासाठी जेव्हा काम कराल, जेव्हा तसा विचार सुरू कराल, तेव्हा मग तुम्हाला कळेल की मला कशात करायला पाहिजे. ज्याच्यात बिझनेस करायचा आहे त्याच इंडस्ट्रीमध्ये जॉब करायचा, तर मग तुम्हाला काय बजेट आहे, तुमचं पॅशन कुठे आहे. चला लिहा, पॅशन कळलं, काय काय क्वालिफिकेशन लागेल, बजेट किती लागेल. बघा लिहिलेलं आहे बजेट. बजेट किती लागेल, तुम्ही याच्यावर कधी काम केलंय? केलंय का कधी? फक्त शिकता. हे इम्पॉर्टंट आहे. हे जर केलं की तुम्ही जे शिकत आहे ना ते अजून सिरियसली शिकाल. बरोबर आहे माझं म्हणणं? लिहा, स्वतःला बघा किती पाण्यात आहो. आणि जर नाहीये क्लिअर तर क्लिअर करा. रात्रभरात झोपू नका. आधीपासून मॅप तयार करा, डिझाईन तयार करा स्वतःच्या करिअरचा. मी असा दिसणार कसा, त्याच्यासाठी माझं पॅशन काय आहे, त्याचं डान्स पॅशन आहे. आता डान्सच्या पॅशन सोबत तुझी कोणती दुसरी इंडस्ट्री आहे जिथे काम कशावर करतोय तू? प्रतीक, विचार करा. रिलेशनशिप, मार्केटिंग, सोशल मीडिया, हाऊ यू कॅन ग्रॅप. शिका काही. फेसबुक बिझनेस झालाय, व्हॉट्सअप बिझनेस झालाय, आतापासून शिका. आतापासून तिथून जॉब घ्या. लिंक्डइन वर कोण कोण आहेत? लिंक्डइन माहितीये ज्याच्यात जॉबसाठी खूप जण सीव्ही टाकतात. जॉब कशात करायची आहे आणि कोणती इंडस्ट्री, कोणत्या पोझिशन साठी, जेडी जॉब डिस्क्रिप्शन स्वतःच लिहा. ह्या जॉब डिस्क्रिप्शनला मी परफेक्ट आहे तर मग मला काय काय एज्युकेशन करावं लागेल, बारावी कशात करावं लागेल, किती पर्सेंटेज आणावं लागेल. आणि माझा एक इमानदारीने सल्ला आहे, बी फर्स्ट क्लास. केव्हाही दहावी असो बारावी असो फर्स्ट क्लासच्या वर राहा. तुमचं कम्युनिकेशन चांगलं पाहिजे, कसं ते पण आपण जाऊ बघू. रेझ्युमी आतापासून सुरू करा. सीव्ही माहितीये सगळ्यांना? रेझ्युमी माहितीये? सीव्ही, रेझ्युमी, बायोडाटा नाही, लिहिणं सुरू करा. जॉबला जायच्या अगोदर काय काय करायला पाहिजे आज आपण त्याच्यात जाऊ. Anybody tries to put an image on me, I always jump to some other image. And to be honest, I am just being myself. Being yourself, that is an extraordinary thing. Career ko maine career nahi mana hai, maine apna passion mana hai. Aur jis din किसी इंसान का काम उसका पैशन बन जाता है, उसके लिए फिर वो आंख बंद करके सारी उम्र भी लगा देना, वहां से कोई उसको इजा नहीं सकता. आणखी त्याच्यात ऍड ऑन करा. जसं तुझी इच्छा आहे ना, त्याच्यात अजून काय करू शकते विचार कर. घरी जाऊन सांगायचं खूप छान वाटत. विचार करा आणि मग लिहित जायचंय तुम्हाला. बी सिरियस. असं नाही की मागे जाऊन बसलं तर माझं फ्युचर मागे आहे. हाताकडे बघायला सांगितलं, माझ्याकडे नाही. आता कोणाला वाटत असेल प्रे करायला सांगितलं, अरे नाही बाबा, हाताकडे बघा, हाताच्या रेषा बघा ना. हाताच्या रेषा तुम्ही बनवू शकता सक्सेसफुल. नुसत्या ज्योतिषाकडे जाऊन अरे मला नोकरी मिळेल का, काही विचार करायची गरज नाही. नोकरीची लाईन तुम्ही स्वतः क्रिएट करू शकता. कशी? मेहनतीने. हेच हात आहे जे मेहनतीने तुम्हाला काम करायला देतील, आणि हेच हात आहे जे तुम्हाला सक्सेस देतील. आर यू रेडी विथ दॅट पॉज? हँड्स ऑन युअर हेड अँड फील गुड, फील पॉवरफुल. थोडे केस आज, अरे म्हणजे आज तेल नाही. फील पॉवरफुल, हेच हात आहे माझे ज्याच्यात मला माझा जॉब पकडायचा आहे, मला माझं ड्रीम कम्प्लीट करायचंय. हे जेव्हा तुमच्यात सिरियसनेस येईल तेव्हा कोणी तुम्हाला थांबवू शकत नाही. जसा आताचा तुम्ही व्हिडिओ ऐकला, कोण होता तो? अक्षय कुमार. आज काय आहे?
आणि आजही डिसिप्लिन मध्ये राहतो त्याच्यामुळे आज तो दिसतो करतानाच दिसतो तो झोपलेला नाही दिसत सोशल मीडियावर आहे ना तो पण तो मोटिवेशनल आहे तू सोशल मीडियावर किती स्टेप्स टाकतो टाकतो ना यूज करतोय ना मग मार्केटिंग साठी यूज करा ना तुमच्या पॅशन साठी यूज करा ना नॉट फॉर टीजिंग एनीवन किंवा टाइमपास जिथे वाटत आहे मला माझा टाइमपास होत आहे माझं डिस्ट्रॅक्शन होत आहे स्टॉप देअर हेच हात आहे जे तुम्हाला स्टॉप करतील अगेन स्टार्ट लिव्हिंग युअर पॅशन आता मला पाच मुलं पाहिजे जे सांगतील ह्या वर्कआउट मध्ये त्यांना क्लिअर झालं की त्यांना काय करायचं आहे कोण आहे ते असे की ज्यांनी हातात असं बघितल्यावर क्लिअर झालं की येस आय कॅन डू दिस इज माय पॅशन अँड आय विल डू लाईक दिस कोण आहे जे क्लिअर बोलू शकतील चला बघू द्या कम ऑन येस नाऊ लिसन हे एक एक पोर्शन करायचे एका वेळेस पूर्ण व्हिडिओ इलेक्ट्रिशियन या फील्डमध्ये आहे कारण माझे पप्पा पण हेच काम करतात त्यामुळे असं कधी साईडवर गेलं की अशी आवड निर्माण झाली की आपण सुद्धा हे करू शकतो हे केलं पाहिजे असं ह्या इलेक्ट्रिशियनमध्ये असं इंटरेस्टिंग वाटलं की आपण हे केलं आपण स्वतःला प्रूव्ह करू शकतो कारण का इलेक्ट्रिशियनमध्ये जास्त करून मुली नसतातच कारण का अशी भीती असते की मुलींनी हे काम करत नाही ते करत नाही हे असं केलं की लोक नावं ठेवतात पण तसं काही नसतं मुली सुद्धा सगळं करू शकतात आणि आता मी साईटवर जाते जस्ट एक्सपिरियन्स घेते वडिलांकडनं तेव्हा सुद्धा असं दुसऱ्या क्षेत्रातील लोक म्हणतात जस्ट असं इलेक्ट्रिशियनमध्ये मुलगी असं बोलतात नावं ठेवतात पण माझे पप्पा असं दुर्लक्ष करतात कारण का माझी आवड त्यांना माहितीये की मी काय करू शकते आणि काय नाही त्यामुळे ते मला अजून प्रोत्साहन देतात त्यामुळे मला असं काही वाटत नाही की मी असं इलेक्ट्रिशियन घेतलंय लोक नावं ठेवतात हे करतात लोक झालं तुझं पॅशन सांग मला माझं स्पेसिफिक एरिया सांग कुठे करायचं कोणत्या इंडस्ट्री स्वतः करायचं इलेक्ट्रिशियन कोणत्या इंडस्ट्री म्हणजे तू इलेक्ट्रिशियन कुठे जाशील कॉन्ट्रॅक्ट देतील गेटिंग स्वतःच काम मागा वाढवाच लागत हो मॅडम पण अशी काम अशी बघून काम येत असं मागायला जायची गरज लागत ओके चला पुढे वर्कआउट करू क्लिअर होईल म्हटलं त्याच्यावर विचार कर मी जे म्हटलं तुझे बाबा कोणत्या इंडस्ट्रीसाठी काम करतात मी जे हिच्याशी बोलत आहे हे ऐका बाबा कोणत्या इंडस्ट्रीमध्ये सप्लाय करतात कोणत्या साईट रेसिडेन्शियल की कमर्शियल कमर्शियल बिल्डर्स सोबत काम करतात हा तसं म्हटलं इतकं स्पेसिफिक जावं लागतं रेसिडेन्शियल कन्स्ट्रक्शन की कमर्शियल कन्स्ट्रक्शन मग कमर्शियल मध्ये स्पेसिफिकली कोणत्या टाईपचं ओके सोसायटीचं असतं किंवा इंडिव्हिज्युअल होमचं असतं सगळे डिझाईन्स वेगवेगळे असतात तुम्ही अजून डिटेलमध्ये काम करा आणि तिथे स्पेसिफिक व्हा हा माझा प्रोफाईल आहे मला हेच कस्टमर पाहिजे बी कस्टमर दॅट इज द एंटरप्रेन्युअरशिप ओके आता ही एंटरप्रेन्युअरशिप तुझी जेव्हा फिक्स झाली तर तुला जॉब कुठे करायला पाहिजे जॉब त्याच इंडस्ट्रीमध्ये जर तुला कमर्शियल बिल्डर्स मध्ये काम करायचं आहे तर तुला गेरा मोठे मोठे कमर्शियल बिल्डर्स आहेत त्यांच्याकडे जे इलेक्ट्रिकचे रिसोर्सेस आहेत जे काम करतात त्यांच्याकडे जर तुला लेबर म्हणून काम जरी मिळालं तरी तुला करायला पाहिजे कारण की त्यातले बारकावे मॅनेजमेंट हे सगळं तुला तिथे शिकायला मिळतं ज्याच्यामुळे ज्या लर्निंगमुळे तुला तुझा बिझनेस उभा करायला प्रॉब्लेम नाही येणार हे बघा आता एवढं स्पेसिफिक बोलायचं मॅन्युफॅक्चरिंगची कंपनी असा बिझनेस सुरू करायचा आणि पॅनल मॅन्युफॅक्चरिंग आणि त्यासाठी जॉब पण मॅन्युफॅक्चरिंगच्या कंपनीतच जाणार कारण की आपल्याला कळेल ना कसं मॅन्युफॅक्चर होतं ते हँडल कसं होतं आता आपण एका बिझनेसमॅनच्या आधारलेली लागणार की तो हँडल कसं करतो सगळं कसं सगळं हे बघतो मॅनेजमेंट वगैरे इथे तुला शिकायला मिळतंय मॅन्युफॅक्चरिंगचं पूर्ण सिस्टम
त्याच्यासाठी तुला अजून एफर्ट्स लावावे लागतील. यू कॅन आस्क देम. तशा इंडस्ट्रीमध्ये जाता येईल तुला जाऊन. हो तिथे तुला काम करता येईल. हो येईल ना. आतापासून बजेट याच्यावर काम कर. गुड, व्हेरी गुड. अजून काही सांगायचं? माझं नाव रमेश चंद्रकांत तेले आहे. मी जिल आयटी मध्ये सोलर टेक्निशियन करत आहे. ऍक्च्युली मला आहे ना पॉलिटेक्निक करायचं होतं, पण कारण कसे घरचे प्रॉब्लेम म्हणून मी आयटीआय करतोय. आयटीआय नंतर पार्ट टाइम जॉब पण करू शकतो, आणि पार्ट टाइम जॉब सोबत माझा डिप्लोमा करिअर पण मी नाही का 3 वर्षात करू शकतो. कारण कसं मॅडम, जॉब केला ना तर कंपनीमध्ये जॉब करून आहे ना मी स्वतःच नाही का कॉन्टॅक्ट पण घेऊ शकतो, छोटे छोटे काम पण करू शकतो. म्हणजे आता पार्ट टाइम जॉब करायचं म्हणजे पहिले छोटे छोटेच कंपनीज करावं लागेल. मॅडम करणार आहे मी छोटे छोटे कंपनीत काम करणार आहे, म्हणजे छोटे छोटे शिकून म्हणजे येता येतो. रमेश तेले. थँक्यू मॅम. मी स्फूर्ती खारदनकर. माझा फॅशन डान्स करायचंय. आता कॉलेजमध्ये मी 16 टेक्निशियन शिकत आहे. माझं स्वप्न आहे की मी मोठा होऊन एक माझा बिझनेस खोलावं, 16 पॅनल. ज्याला ऑर्डर देऊन मी 16 पॅनल घरोघरी बसवणार, त्याचा बिझनेस खोलायचा आहे मला. आणि माझा घरचा प्रॉब्लेम आहे म्हणून मी डान्स क्लासेस चालवतो आणि ते पैसे कमवतो. माझी मम्मी एक हाऊस वाईफ आहे, मला पप्पा नाही आहे, तर एकटीच कमवते. 3000 तिचा पगार आहे. म्हणून मी म्हणालो की माझं लहानपणीपासून एक स्वप्न होतं की एक चांगलं जॉब आणि एक चांगली लाईफ बघावी. म्हणून मी माझ्या मम्मीसाठी म्हणजे घरी पैसे म्हणून मी कमवतो, तर पुढे जाऊन मी माझा एक बिझनेस खोलून माझ्या मम्मीला आराम देऊन जरा हे करणार आहे, घर सांभाळणार आहे. मी मोठा माझ्या हाताने बापाला मम्मी घरच जरा घर सांभाळणार, माझ्या आईला आराम देऊन माझ्या भावाला शिकवायचंय मला. यांची साथ घ्यायची, यांना विचारायचं की माझा डान्स क्लास सुरू करण्यासाठी एक असं बद्ध थिएटर पाहिजे की तू गार्डन किंवा ग्राउंड किंवा कॉलेजच्या ग्राउंड मध्ये शिकवू शकतो, बरोबर आहे? आणि याच्यासोबत तुमचा फिटनेस होईल. इव्हेंट वाल्यांसोबत कसं काम करायचं हे शिक. तुला सेंटर किंवा इन्व्हेस्टमेंटची अजिबात गरज नाही. ओपनिंग झालं आणि ह्याच्यासोबत सुरू ये. एक्झॅक्टली त्यांना काय क्वालिटी पाहिजे, इंडस्ट्रीमध्ये जाऊन व्हिजिट केल्याशिवाय खाली
यश दही वाते, मी आता राहायला वारजेते. सगळ्यात आधी म्हणजे मी आता आयटेल इलेक्ट्रिशियन या ट्रेडला आहे. तर इलेक्ट्रिशियन या ट्रेडला ऍडमिशन घेण्यामागचा हेतू म्हणजे सर्वात लहानपणापासूनच मला या फील्ड मध्ये खूप आवड आहे. लहान असताना ना मला वडिलांनी एका कंपनीत नेलं होतं, तर तिथं काहीतरी ड्रिल मशीनची वायर शॉर्ट होती, तिथं माझा हात लागणार होता, तितक्यात मला कुणीतरी वाचवलं. तेव्हा मी विचार केला की ह्या वायरला जर हात लागला असता तर मला शॉक लागून काय झालं असतं, किंवा ह्याला हात लावून शॉक का लागतो. तर त्याच्यानंतर मी खूपदा असं कंपनीत वगैरे जाऊन बघायचो हा की हे असं असतं हे असं असतं म्हणून. तर मला त्या क्षेत्रात म्हणजे खूप आवड निर्माण झाली. त्याच्यानंतर मग झालं मी म्हणजे शाळा शिकायला आलो, तर पहिली ते दहावी हा प्रवास काहीच नाही आपल्यासाठी. जेव्हा आपण जलमतो तेव्हा आपण चालायला शिकतो. आपले वडील जसं आपल्याला बोट धरून चालायला शिकवतात, तो प्रवास म्हणजे पहिली ते दहावीचा असतो. आणि त्याच्यानंतर तुम्ही जे कराल ते तुमच्या करिअरवरती फोकस करतं. आणि त्यानंतर म्हणजे माझ्या वडिलांचं असं होतं की ते म्हणाले तू डिप्लोमा कर आणि मग डिग्री घे. तसं मला पण पटत होतं त्यांचं, पण मला ऍक्च्युली दहावीला 62% होते. मी विचार केला की मला जर ह्याच्यात जमेल का नाही वगैरे वगैरे, म्हणून मी एक सर होते इथंच आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये, ते म्हणले की आयटीआय करून तुम्ही पण डिप्लोमा करू शकता म्हणून. हा म्हणलं ठीक आहे चालू, मग आयटीआय तर आयटीआय. कारण वडील म्हणाले की तू खर्चाचं टेन्शन नको घेऊ, तुला जे शिकायचं जे करायचं ते कर. आणि तेव्हापासनं माझं एक ध्येय होतं की आपण बिझनेसच करायचा. त्याच्यानंतर जर विचार केला तर बिझनेस करण्यासाठी आपल्याला जॉबची पण खूप गरज आहे, कारण काही गोष्टी आपल्याला त्या खोलवरनं जाणून घ्यायच्या असतात. आणि बिझनेस करायचं म्हणल्यावर ते आपण आता इकडे तिकडे बघतो, हा तुमच्याकडे खूप पैसा आहे, तुमच्याकडे ही गाडी, तुमच्याकडे हा मोबाईल आहे का. त्यांच्याकडे पैसा आहे, पैसा आपण पण क्रिएट करू शकतो, पण त्याला खूप कष्ट आहे. आणि मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही कष्ट घेत नाही ना तोपर्यंत सक्सेस तुमच्याकडे येणार नाही, तुम्हाला सक्सेस कडे जायचंय. आणि जोपर्यंत आपण पाहून घेत नाही तिथं आपल्याला सक्सेस मिळणार नाही. एवढंच, आज तुम्ही पैसे कमवले, हा उद्या तुम्ही ही गाडी घेऊ शकता, हा आयफोन घेऊ शकता, ते घेऊ शकता. आणि तुम्ही जर आयफोन घेतला तर तुम्ही स्वतःला जेवढं सक्सेस करायचं ठरवलं होतं उद्या तुम्ही त्या स्टेजवर असाल. काय सांगितलं आता, लर्निंग खूप आवश्यक आहे, तरच अर्निंग आहे. अर्निंग एक्झॅक्टली तुम्हाला किती करायचं आहे त्याच्यावर विचार करा. हा लिहिणं आता सुरू करा, परत अर्निंग किती पाहिजे. इंडस्ट्रियल ट्रेनिंग, स्पेसिफिक ट्रेड ट्रेनिंग, ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे त्या इंडस्ट्रीमधलं स्पेसिफिक ट्रेनिंग. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स येत आहे, तुमच्या खूप जणांचे जॉब जाणार आहे, जॉब कटिंग खूप होणार आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही आधी स्मार्ट व्हा. मॅन बिहाइंड मशीन लक्षात ठेवा, मशीन नाही म्हणायचं, मॅन बिहाइंड मशीन ट्रेनिंग घ्यायचे. आणि सॅलरी एक्सपेक्टेशन्स केव्हा कसे ठेवायचे. जर मी शिकायला जात असेल तर मला इन्व्हेस्ट करायची गरज नाही, ऍटलीस्ट मला 4,000-5,000 मिळत आहे या माइंडसेटने जायचं. पण जर वाटत आहे की नाही मला सॅलरीच्या भरोशावर समोर जायचं आहे, देन यू कॅन एक्सपेक्ट. बट ती क्वालिटी पाहिजे तुमच्या. रेझ्यूम बिल्डिंग, आत्तापासून बायोडाटा बनवा, आत्तापासून बायोडाटावर काम करणं सुरू करा. गुगलवर बघा किती सुंदर सुंदर बायोडाटा असतात, कसे असतात. आपण एक स्पेशली बायोडाटा कसा बनवायचा त्याच्यावर पुढे वर्कशॉप घेऊ. त्याच्या अगोदर तुमचं माइंड ओपनिंग पाहिजे. आत्ता घेऊन काही फायदा नाही आहे. तुम्ही आधी बनवा, लावा 15 दिवस, लावा 1 महिना, लावा काम करा. त्याच्यावर स्पेसिफिक कोणते ट्रेनिंग पाहिजे. आणि तो खूप सुंदर बोलला बेटा, यश नाही, यश याचं यश कोणीच थांबवू शकत नाही. जो माईक वर त्याला ऐका. आणि टाळेवाजा सावंत आहे, मी बीड मधून आलो मॅडम, बीड मध्ये वडवणी तालुका, इथून आलो मी. माझं इथून गाव कमीत कमी 400-450 किलोमीटर आहे, कारण की मी गावाकडे तो माझा भाऊ इथं डिग्रीला होता, ते डिप्लोमा तर नाही तर झीललाच केला. डिप्लोमा आता डिग्री करतो, तो डिग्री करतो इथं, कारण की तो एकला आधी सुरुवातीला तो एकला होता, तिथं इथं कोण नव्हतं, त्याचं कोणच नव्हतं त्या टायमाला. तो इथं आला
तिथं आला. त्याच्यानंतर माझी 10वी 11वी 12वी गावाकडेच झाली. 11वी लॉकडाऊन मध्ये झाली, 10वी माझी 2 वर्षाखाली झाली 10वी. मग नंतर मला काहीतरी करायचं होतं 12वी नंतर. मला डिप्लोमा ऍडमिशन घ्यायचं होतं, पण नंतर मला एक सरांचा फोन आला सोलर टेक्निशियन मधून. माझं ऍडमिशन एनजीओ मधून झालंय. मला फोन आला, मग तुला ऍडमिशन घ्यायची इच्छा आहे का? हो, कारण की गावाकडं आमचं कसं माहिती का, 24 तासामध्ये 8 घंटे लाईट असते आम्हाला. तर काय करावं त्या लाईटीसाठी, काय नाही करावं त्यासाठी, काय करावं म्हणून एक सोलारचा स्कोप चांगला आहे म्हणून मी त्याच्यावर अभ्यास केला. मी विचारपूस केली काही जागेवर, नंतर मला याचे एक हे आला. मग फोन आल्यानंतर मी म्हणलं हो मला करायचा. भाऊ पण माझे सध्या स्वतः इथं राहत होतो, आम्ही स्वतः कमवतो स्वतः खातो. स्वतः इलेक्ट्रिशियन आहे आता इंडस्ट्रियल एरिया, स्वतः इलेक्ट्रिशियन आहेत. माझा भाऊ इलेक्ट्रिशियन, दोन पोरं आमच्या हाताखालीत कामाला सध्या इलेक्ट्रिशियन आहेत स्वतः. आता इंडस्ट्रियल काम पहिले फक्त काय करायचो, बोर्ड चेंज कर, काही नोक चेंज कर, होम सर्व्हिस पीओपी काम. आता एक 8 दिवसाखाली एक इंडस्ट्रियल काम घेतलं होतं अॅग्रेटिक कंपनीचं म्हणून. तर त्या कंपनीचं काम काय अनुभव नसताना पण कॉम्पिटन्स होता की मी ते करू शकतो म्हणून त्या गोष्टीत पडलो आम्ही. ते दोघं भाऊ आहेत, आम्ही स्वतः पडलो. ते ना खूप खूप कष्ट घेते, त्याला वाटतं की मी पण ते माझ्यासारखं त्याचं उणे म्हणून ते मला शिकवतो. कारण की मला आता कळलं की आता इंडस्ट्री मला त्यानं त्याचा इलेक्ट्रिकल मधून डिप्लोमा झाला, इलेक्ट्रिकल डिग्री लाईत होतो. मला त्याचं इलेक्ट्रिकल आहे म्हणून मी इलेक्ट्रिकल ऍडमिशन नाही घेतलं. कारण की काहीतरी त्यांना ते इलेक्ट्रिकल केले, मी काहीतरी नवीन करावा, काहीतरी नवीन करावा म्हणून सोलर टेक्निशियनला ऍडमिशन घेतलं. मी सोलर टेक्निशियन ऍडमिशन करून मला माझी इच्छा आहे की मी सोलर कंपनी टाकावा, SS सोलर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी टाकावा स्वतःची. कारण की सोलर, कारण की माझा स्वतः मामा ट्रान्सफॉर्मर कंपनी त्याची प्रेम बोर्डला ट्रान्सफॉर्मर कंपनी मोठी त्यांची. कारण की त्यांच्या मी त्यांच्याकडे बघून माझं करिअर हे करतो. कारण की त्यांना इतकी मेहनत केली, त्यांचं इतकं हे केलं, त्यांना स्वतः इतकी मेहनत करून त्यांची कंपनी टाकली स्वतःची. त्यांना आज ते कुठं म्हणजे त्यांच्याकडे काय नसताना आज कुठे ते आज कोट्यावर दिसेल. कारण की मला पण वाटतं कुठं माझी बी लाईफ चांगली व्हावं, माझे आई वडील चांगले राहावं, माझे आई वडिलांना सुख भेटावं. कारण की माझे आई वडील तिकडे राहून कष्ट करून मला इकडे पाठवलेलं आहे. कारण की इकडे स्वतः इथं जेव्हा मला काम करत नव्हतं तेव्हा माझा भाऊ सांगायचा तू काम कर, तू काम केलंस तरच तू खरे, नाहीतर पुढे फ्युचर काहीच नाहीये, बसून काहीच होत नाही. कारण की मला जेव्हा भाऊ सांगायचा आहे की मी 2-3 महिन्यापूर्वी इथं आलो. कारण की मी 9वी 10वी 11वीला पण इथं आलतो. त्या टायमाला मला वाटायचं काय नाही, आपल्याला दुसरे मजा करते, जे करते आपल्याला काम करावं लागतंय, असं करावं लागतंय, तसं करावं लागतंय, आपल्याला कमवून नाही, मला कमवून घरचे पैसे देत नाहीत, असं करत नाही. पण मला आज ते करतंय की कारण की तुम्ही सांगितलं फ्युचर सगळं हे असं कष्ट केले, आता कष्ट केले तर पुढे जाऊन काहीतरी होईन आपलं. त्यासाठी मला आज कळतंय की कारण की मला येत नसताना ते मला बरंच साईडवर न्यायचा, हे कर ते कर हे कर. मी त्याच्यावर चिडायचो, म्हणायचो तू केलंस म्हणून मला करायला लावा लागला स्वतः. मग मला वाटायचं की तू कमून तसं करायला लागलास. मग मी स्वतः मग जेव्हापासून कामं शिकायला लागलो, जेव्हापासून मला यायला लागलं तेव्हा कळायला हे पहिलं मला खूप आवड वाटायचं. पण आता सवय लागून गेली त्यासाठी काय आवडत, रात्री 2-2 वाजेपर्यंत इथून जाऊन रात्री काम करत असतो. त्यासाठी वाटतं की काहीतरी काम करावं आपण स्वतः. त्यासाठी म्हणजे आता मी मला वाटते बोलायला दिलं तर बरेच मुलं बोलतील. आता ओपन झाले तुम्ही माझ्यासोबत. हा एक मिनिट, आता नेक्स्ट वर जाऊ. बोलवते काय रे व्हिडिओ मध्ये लय गाणं गावलं. लीडरशिप स्किल्स साठी काय करावं लागेल, कशा त्या डेव्हलप करावं लागेल ते आपण जाऊ. प्रतीकला जसं मी सांगितलं की यू एनकॅश कर हा क्राऊड, तू जर डान्सचं कसं करू शकतो याच्यात तुझी लीडरशिप पाहिजे. ओके, देन लर्निंग एजिलिटी,
केव्हाही असं भूक पाहिजे की मला हे शिकायचंय मला हे शिकायचंय. तुझं शिकवलं तर संपून गेलं असं नाही, तुझं शिकणं झालं. तू नवीन नवीन शिकशील, नवीन नवीन शिकवशील, ट्रायल यांच्यावर करशील, मग क्लास घेशील. यांना फ्री शिकवशील तर तुला बेनिफिट काय आहे? एव्हरी नथिंग इज फ्री. मी आजही इथे काही फ्री द्यायला नाही आली की तुम्ही फ्री बसले नाहीये. एव्हरीबडी इज पेईंग समथिंग. कोणी टाइम देत आहे, कोणी मनी देत आहे, व्हॉट एव्हर, बट एव्हरीबडी इज पेईंग. सो यू नीड टू अंडरस्टँड की जर मी यांना एवढे पैसे घेतले तर काय देणार, जर मी यांच्याकडून फ्री करून घेतलं तर मला काय मिळणार. ओके, ते तुम्हाला डिझाईन करावं लागेल की हाऊ इट विल बी प्रॉफिटेबल. कोणताही बिझनेस प्रॉफिटेबल असायला पाहिजे. ओके, जॉब मध्ये जायचं असेल तर मी कंपनीच्या प्रॉफिट साठी काम कसं करू शकतो त्याच्यावर विचार करायचा असतो. कंपनीने मला का हायर करायला पाहिजे, कारण त्या कंपनीला मी काय फायदा करून देणार हे त्यांना तुम्हाला सांगावं लागेल. इंटरव्ह्यू मध्ये हा लुक हा पाहिजे तुम्हाला अप्रोच. सो इंटरव्ह्यूला जायच्या अगोदर त्या कंपनीची पूर्ण माहिती स्टडी करून जायची. हे कधी डोक्यात आलंय? आलंय ना, हे आलंय. आता करशील झाले आणि कोण कन्फ्युजन मध्ये? आता क्लिअर कोणाचे त्यांनी हात वर करा, किंवा आताही क्लिअर झाले ज्यांचे क्लिअर आहे ते हात वर करा. करिअर क्लिअर आहे की मला हे करायचं आहे, एकदम क्लिअर आहे. हा चालेल, विचारानंतर, पण म्हणजे क्लिअर आहे तुमचं. ओके, ऍटलिस्ट एक डेस्टिनेशन क्लिअर आहे की मला इथे पोहोचायचंय. रोड मॅप पण आता कोणाकोणाचे कन्फ्युजन मध्ये आहे, पण त्यांचा इंटरेस्ट आहे की त्यांना वर्कआउट करायचंय त्याच्यावर. कन्फ्युजन आहे पूर्ण. हात वर करा. कन्फ्युज आहे, इमानदारी नाही. काही लोक हातच नाही वर करत आहेत, म्हणजे ते क्लिअर पण नाही आहे, क्लिअर पण आहे. ओके, एकाच आहे जे कन्फ्युजन आहे. ओके, काय कन्फ्युजन आहे? अच्छा, ओके, ते बसून क्लिअर करावं लागेल तुला. तू प्रयत्न कर, आता आपण जे वर्कआउट करायला पॅशन काम करू शकतो ते सगळं क्लिअर कर. मग अजून कन्फ्युजन असेल तर यू कॅन आस्क. नेक्स्ट. ह्या स्किल्सवर काम करणं खूप जरुरी आहे. ओके, चल एक शब्द वाच पहिला. कम्युनिकेशन टॉप वर आहे, कम्युनिकेशन. ओके, चल आपण एक काम करू. मागची जी पाच मुलं या लाईन मध्ये स्पेक्स वाली लाईन पूर्ण, ते पाचही मुलं पूर्ण बारीक या, फटाफट धावत या. हा हा, ये तो मागे वळून पाच आहे तो पूर्ण लाईन. आणि बॉलला लागलेली पूर्ण लाईन मागची, सर सगळ्यात मागची आणि समोरची दोन्ही लाईन पूर्ण पाच धावत या. त्यांना वाटलं मागे बसलेलं कोण काय करतोय. बस सगळे या, पूर्ण या, सगळे या. अरे मी काहीच नाही, मी कसरत करणार नाही, बोलायला नाही लावणार. ये कवा, मी बोलायला नाही लावणार. कागद ठेवून दे, कागद ठेवून दे, बोलायचं नाहीये. कागद ठेवून दे, कागद. अजिबात बोलायचं नाहीये, अजिबात बोलायचं नाहीये. खूप सोपी आहे काम. आता तुम्ही बघा यांच्याकडे. ओके, इकडे इकडे बघा, हात फ्री ठेवा, हात फ्री ठेवा. ओके, आता तुम्ही मागे वळून नाही बघायचं. हा, तू याच्याकडे बघ आणि हा एक ऍक्शन करेल, ती ऍक्शन ह्याला सांगायची. मग तू ह्याला सांगायची, ह्याला सांगायची. माहिती हा गेम खूप सोपी आहे ना? हा, खेळले खेळले. ओके, नाही हो. ओके, हा व्हिडिओ पण खूप आलाय म्हणून मी सोपा घेतला. इकडे इकडे बघा, इकडे बघा, बिंदूकडे बघा, माझं लक्ष आहे. तू कशाला
साधन नाही, इतके अवघड अवघड डोकं सीधा सरळ सरळ सोपी ऍक्शन आहे. इकडे जागेवर उभं राहून हात पाय नाही नाही 1 2 3 4 पाच चार तरी सिक्वेन्स पाहिजे असू दे. ठीक आहे, चार तरी हे पाहिजे ना ऍक्शन. कारण आपण आहे ना जेव्हा शिकवत असतो तेव्हा आपण नीट बघत नाही, आणि जे शिकवले ते नीट नाही बघत आणि दुसरे जो बघतो बघून म्हणजे नाही काय. माझं नाव तेजस बहरे, आम्ही जेल एज्युकेशन प्रायव्हेट कॉलेजमध्ये शिकतो. मॅडम तुम्ही इथं आल्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद मानतो सर्वप्रथम. आणि तुम्ही इथं आल्यामुळे आम्हाला खरंच खूप फायदा झालाय, कारण आतापर्यंत जे लेक्चर झालेत ते त्यांनी फक्त आम्हाला जॉबची फक्त माहिती दिली, पण तुम्ही इथं आल्यामुळे आम्हाला जॉबचे काय काय प्रॉब्लेम्स येतात तो कसा फेस करायचा हे शिकवलं. जॉब मध्ये काय काय लेवल असतात हे तुम्ही माहिती दिली, आम्हाला मोटिवेशन स्पीकर दिलं, त्याबद्दल मी परत एकदा तुमचे धन्यवाद मानतो. खास करून आयटीआयच्या स्टुडंट जे राहतात तर ते थोडं कमी एजचे असतात आणि जास्त ते मॅच्युअर नसतात, त्यांना फक्त त्यांचं ट्रेड रिलेटेड नॉलेज या ठिकाणी भेटत राहतं आमच्याकडून. पण तुम्ही या ठिकाणी येऊन त्यांना स्पेसिफिक म्हणजे इंडस्ट्रीमध्ये कशा प्रकारे काम राहतं किंवा इंडस्ट्रीमध्ये जे काही इंटरव्ह्यू वगैरे होतात तर त्याचे राऊंड काय असतात, तर त्या इंटरव्ह्यूमध्ये जो काही कॅन्डिडेट आहे तर त्याच्याकडून कंपनी कोणकोणत्या अपेक्षा करते यासाठी जी काही तुम्ही माहिती दिलेली आहे तर ही सर्व आमच्या विद्यार्थ्यांना महत्वाची आहे.
आणि याचा पूर्ण फायदा आमचे विद्यार्थी जे आहेत तर त्यांचा आयटीआयचा कोर्स पूर्ण झाल्याच्या नंतर जेव्हा ते इंटरव्ह्यू फेस करतील तर या सगळ्या गोष्टी तुम्ही इंटरव्ह्यू फेस करण्याच्या एक वर्ष अगोदर इथं क्लिअर केलं आणि याचा नक्कीच फायदा आमच्या विद्यार्थ्याला होणार आहे. धन्यवाद मॅम, तुमचं येण्याबद्दल खूप धन्यवाद. बाकी तुम्ही आल्याबद्दल आम्हाला खूप चांगलं वाटलं आणि शिकायला पण खूप चांगलं चांगलं भेटलं. आणि ह्याच्या आधी दोन लेक्चर झाले, गेस्ट लेक्चर, त्याच्यामध्ये पण शिकायला भेटलं. पण जॉब बद्दल जास्त एवढं काय एवढं खास मला वाटलं नाही. दुसऱ्यांचं मी सांगत नाही, मला एवढं काय खास वाटलं नाही. तुम्ही शिकवलं कसं फ्रेंडली शिकवलं तुम्ही, मला खूप चांगलं वाटलं त्याच्याबद्दल. आणि ते कळलं असं तुम्ही शिकवलं. आणि अजून सांगायचं म्हणलं तर असं हाताचे हातवारे करून बिरून सगळं खूप ठीक असं छान शिकवलं. मी एवढं तुमचे फोटो काढण्यात असं तुमचं शिकवण्याकडे लक्ष होतं माझं लय करून, तर फोटो नीट नाही आले तर सॉरी मॅम बरं. पण तुम्ही खूप छान शिकवलं. नमस्कार मॅडम, माझे नाव कृष्ण कुंभार आहे. मी सोलर ट्रेडला आहे मॅडम. मी तर आणायचं कारण काय माहितीये का, मी 2 महिन्यानंतर आज दुसऱ्यांदा वेळेस कॉलेजमध्ये आहे. खरंच खोट नाही बोलत मॅडम. तर कसं वाटलं आज? आज माझ्या म्हणजे आज दंगा पण झाले, मस्ती पण झाले. पण मॅडम तुम्ही आम्हाला येऊन शिकवलं नाही, पण आम्हाला जगण्याची स्किल थोडी सांगितली जगण्याची स्किल. आणि काय मोटिवेशन आहे पुढे आपल्या जगण्याची, म्हणजे आपल्या जिंकण्याचा गोल काय ठरवायचा, म्हणजे काय करायचं हे तुम्ही सांगितलं मॅडम. तर फॅशन शो मध्ये तुला काय दिसलं? फॅशन शो मध्ये मॅडम तुम्ही आनंद हास्य एखाद्या विद्यार्थ्याची स्किल काय तो काय करू शकतो हे तुम्ही मोटिवेशन आम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना केलं मॅडम. मग तू आता कॉलेजमध्ये येणार आहे पुढे? मॅडम हा, आणि शिकणार आहे बरोबर? एक एक लेक्चर लक्ष देऊन ऐकणार. कॉलेजला येत नव्हतो कारण की मी दोन कॉलेज आहे, बीकॉमला पण आहे मी, इकडे पण आहे. दोन कॉलेज मध्ये माझे माझं गोल निश्चय आहे, माझा एकच आहे. माझं गोल म्हणजे आर्मी ट्रेनिंग भरती एक सीव्ही तयार करून कारण मॅडम माहिती आहे त्याचं कारण. मी गावकड होतो मागच्या लॉकडाऊन मध्ये. मला एकदम काय म्हणला माहितीये का, अंबानी काम करूनच मोठा झाला. माझे पप्पा केंद्रीय कर्मचारी 50,000 रुपये पेमेंट आहे. मी त्यांच्या जो पैशा उड्या बिड्या मारायचो. माझं एकदम काय म्हणलं माहितीये का, तू काम कर स्वतः कमवून बघ, मग काय होत ते बघ. मला एक काम आलं सोलरच, म्हणजे आता रानकड कंपन्यांचे हे चालू आहेत सोलर पंपांचे. म्हणजे आता लाईट नसते गावाकडे, काय नसते, यासाठी पंप कंपनी कॉन्ट्रॅक्टरांनी दिले आमच्या गावात होत. आम्ही तिथं राहतो, तिथंच होत मॅडम, तिथंच होत मॅडम. मी 200 काम म्हणजे पैशासाठी काम नाही केलं मॅडम. फक्त मला 150 रुपये हाजरी होती, 150 रुपये. त्यात मी एक सोलरचं काम शिकलं म्हणून माझा आनंद. माझा नंबर पीसीएमसी मध्ये सरकारी आयटीला पण तिथं नंबर लागलेला माझा 10वीच्या बेस मध्ये. ते नाही घेतलं, पण माझे चुलते आणि आपले आयटीचे मुख्याध्यापक सर आहे त्यांनी मला सांगितलं तिथं घे. म्हणून मी या कॉलेजचं ऍडमिशन घेतलं. आणि मी काम पैशासाठी कधीच नाही केलं, फक्त मला शिकायचं होतं काम. मला एकांनी सांगितलेलं 150 बापाच्या पैसे काय उद्या मारतो, 27,000 उद्या मार. म्हणून मी 150 रुपयावर काम केलं दिवसभर. आज मला सोलर मधलं पंप मधलं सगळं माहिती. व्हेरी गुड. आता असंच तू सिन्सिअरली कर आणि शिक. आणि आता मॅडम आम्ही सॉरी, आम्ही दंगा मस्ती केली मार्ग सरांनी, आमचं नाव पण लिहिलं जाऊ का 5 जणांचं. मग डोक्यात काही गेलं की नाही? हा मॅडम डोक्यात गेलं की. आता बायोडाटा माहितीये का पुढं? मी तर तुमचा फोटो लागलेला मला एकच समजलं नाही, BNI मेंबर म्हणजे तिथं एक होता, त्याचा अर्थ काय मॅडम सांगू शकता का? बिलकुल सांगते.